हॅलो मित्रांनो, आज आपण एक प्रयोग करणार आहोत. त्या प्रयोगासाठी लागणारे साहित्य: प्लेट, कॅन्डल, ही एक माचीस व ग्लास व त्याच्यामध्ये थोडेसे पाणी. आता आपण त्याच्यामध्ये ह्या ग्लासामधलं पाणी घेऊयात प्लेटमध्ये व त्याच्यात कॅन्डल ठेवूयात. व त्याला आपण पेटवूयात. आणि आपण आता हा जो आपला ग्लास आहे तो असा मांडूयात. निरीक्षण करा, ह्यामधली जी कॅन्डल आहे ती हळूहळू विजत चाललेली आहे. ही पूर्णपणे विजून गेलेली आहे आता. आणि हे पाणी जे आहे हे ते पूर्ण त्यांनी जागा व्यापलेली आहे त्याची, बघू शकता. ही जी लेअर आहे ती पाण्याची आहे. आणि ह्याच्यावरून असा निष्कर्ष निघतो की हे जे ह्याच्यामध्ये जी मोकळा ग्लास आहे ना, त्याच्यामध्ये जो एअर असतो ना, पहिले जो प्रेझेंट असतो एअर, त्यामध्ये ऑक्सिजन पण प्रेझेंट असतं. त्या ऑक्सिजनमुळं ही कॅन्डल जळत असते. जसा जसा तो ऑक्सिजन संपतो तसा तसा ही कॅन्डल विजत जाते आणि पाणी त्याची जागा व्यापते. ह्या प्रकारे असा हा एक्सपेरिमेंट संपलेला आहे. आणि ह्याच्यावरून एक आणखी निघत आहे, हायड्रोजन जळायचं काम करतं आणि ऑक्सिजन जळायला मदत करतं. बाय बाय.